संसर्गजन्य रोग कोरोनाचा वाढणारा धोका पाहता लोकांनी जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम घेण्याचे टाळावे. तसेच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने देखील लोकांची जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत अशा तोंडी सूचना एक खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत खर्चाचा आढावा घेण्यात आला आहे. विशेष करून आता आढावा बैठकीमध्ये शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या वतीने लोकांची जास्त गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावेत अशा तोंडी सूचना त्यांनी दिल्या आहेत. गुरुवारी झालेल्या व्ही सी नंतर अशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. लग्न समारंभ तसेच लोकांच्या वतीने घेतल्या जात असलेल्या खासगी कार्यक्रमात देखील सर्वांना अशा कार्यक्रमाला काहीशी बगल द्यावी असेही आवाहन त्यांनी सर्वांना केले. जिल्ह्यात होत असलेल्या काही यात्रा आणि प्रमुख कार्यक्रमाकडे देखील जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. मी नमस्ते मॅडम, यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी कोरोना व्हायरस जगभरात पसरत वाढत आहे त्याच्यासाठी ते आटोक्यात आणण्यासाठी आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हिंगोलीमध्ये आयसोलेशन वॉर्ड कोरोना आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहे. त्याच्यामध्ये आम्ही 4 बेड वॉर्ड तयार केलेला आहे. सेमी आयसीयू प्रमाणे सर्व वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आणि एक आयसीयू पण तयार केलेला आहे. असे 2 वॉर्ड तयार केलेले आहेत तिथं आणि सर्व सुविधा आम्ही पेशंटला यावर जेव्हा पेशंट कुठं आढळला तर त्याच्या पूर्ण सोयी मेडिसिन वगैरे सगळं अवेलेबल केलेले आहे. अशा प्रकारे आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सांगण्यावरून सर्व काळ इथे हिंगोली म्हणजे वॉर्ड ज्योती शरद पवार यांनी हा वॉर्ड तयार केलेला आहे आणि त्याला हेल्प म्हणून माझ्या 2-4 स्टाफने मदत केलेली आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.